नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ जो आहे तो मी अपकमिंग 3 मार्चला एक IPO जो आहे तो काय होतो या ठिकाणी ओपन होतोय, आणि या IPOची माहिती सांगण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो काय करतोय मी तयार करतोय. ह्या IPOला तुम्ही अप्लाय करायला पाहिजे का नको आहे, करायचं असेल तर का अप्लाय करायचं आहे, आणि ह्या IPOचं सध्या ग्रे मार्केटमध्ये किती प्रीमियम आहे ते पण मी काय करणार आहे सांगणार आहे. थोडक्यात जर बघायचं झालं तर हा IPO जो आहे तो तुम्हाला 56 फाडके पैसा देऊ शकतो, किंवा तुमचं कॅपिटल जे आहे ते सेम लिस्टिंग डेला डबल करायची पोटेन्शियल जो आहे तो हा स्टॉक राखतोय, ही कंपनी राखते किंवा हा IPO राखतोय. या IPOची चर्चा जी आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर माझी परत एकदा आपण सर्वांना विनंती आहे, आपण जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का अतिशय दर्जेदार आणि अतिशय महत्वाची माहिती जी आहे ती मी काय करणार आहे तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा IPO काय आहे, हा IPO आहे यमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड चा हा IPO आहे लक्षात असू द्या, आणि ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, प्रिसायसिंग इंजिनिअरिंग मध्ये काम करणारी कंपनी आहे, किंवा IT बेस्ड कंपनी आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि तुम्हाला माहित आहे ऑलरेडी IT कंपन्या, कॅपिटल गुड्स मधल्या कंपन्या किंवा इंजिनिअरिंग कंपन्यांनी मार्केटमध्ये खूप चांगले रिटर्न दिलेले आहेत, खूप चांगले IPO त्यांचे पूर्वी जे आले होते त्याच्यामध्ये सुद्धा 56 फाडके रिटर्न इन्व्हेस्टरला मिळाले. या IPO मध्ये काय होणार आहे हे काय करायचं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, ही कंपनी नेमकी काय आहे आणि ह्या कंपनीचा बॅकग्राऊंड जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला ह्या कंपनीचं बाकीचे डिटेल जे आहे ते काय करायचे त्या ठिकाणी बघायचे. हे ह्या कंपनीचं जर बॅकग्राऊंड बघितलं, यमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि ही हैदराबाद बेस्ड कंपनी आहे, आणि ही लीडिंग प्रिसायसिंग इंजिनिअरिंग सोल्युशन कंपनी आहे, म्हणजे इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये ही काम करणारी कंपनी आहे. विशेषतः जो मॅन्युफॅक्चरिंग जर बघितलं तर क्रिटिकल असेंब्लिंग असेल, जसं की राफेल विमान माहीत असेल, हा राफेल सारखी टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करण्याची जबाबदारी जी आहे त्या कंपनीकडे आहे. त्याचबरोबर देशाच्या दृष्टीनं महत्वाचे जे प्रोजेक्ट असतात ह्या प्रोजेक्टवरती ही कंपनी काय करते काम करते, जसं की न्यूक्लिअर पॉवर असेल, एरोस्पेस असेल किंवा स्पेस एजन्सी असेल, या ठिकाणी ही कंपनी काम करते. त्याचबरोबर असेंब्लिंग आणि टेस्टिंगचं काम जे आहे ते ही कंपनी करते. त्याचबरोबर क्वालिटी कंट्रोल असेल आणि स्पेशलाइज्ड फॅब्रिकेशन मध्ये ही कंपनी काय करते त्या ठिकाणी काम करते. ह्या कंपनीचा जर मेन बिझनेस बघितला, सेक्टर वाईज बिझनेस बघितला, तर ही कंपनी कुठं काम करते हे लक्षात घ्या. कंपनीचं बिझनेस मॉडेल तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. ही कंपनी जी आहे ती मेनली न्यूक्लिअर असेल, सिव्हिल न्यूक्लिअर पॉवर असेल, क्लीन एनर्जी सेक्टर असेल, स्पेस आणि डिफेन्स सेक्टरमध्ये काम करते, आणि ह्यांचे क्लायंट जे आहेत ते खूप मोठमोठे आहेत हे लक्षात घ्या. हजारो कोटीच्या ऑर्डर जे आहेत त्यांच्याकडे काय असतात त्या ठिकाणी पेंडिंग असतात, जसं की बाबा चंद्रावरती यान पाठवताय, मंगळावरती अजून कुठलं यान पाठवायचं आहे, किंवा भारत सरकारचे जे स्पेसचे वेगवेगळे प्रोग्राम सुरू आहेत अंतरिक्ष संदर्भाचे, यासाठी ही कंपनी काय करते इंजिनिअरिंग इक्विपमेंट किंवा इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करते, म्हणजे प्रिसायसिंग टेक्नॉलॉजी ज्याला म्हटलं जातं ही प्रोव्हाइड करते. त्याचबरोबर डिफेन्समध्ये DRDO असेल किंवा डिफेन्स सेक्टरसाठी आवश्यक असणारे मोठमोठ्या आर्टिलरी असतील किंवा अजून बाकीचे टेक्नॉलॉजी असतील, ही टेक्नॉलॉजी काय करते ही कंपनी प्रोव्हाइड करते. त्याचबरोबर क्लीन एनर्जी म्हणजे स्वच्छ ऊर्जा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन न करणारी एनर्जी असते क्लीन एनर्जी, अशा एनर्जीमध्ये देखील ही कंपनी काम करते. न्यूक्लिअर पॉवर, सिव्हिल न्यूक्लिअर पॉवर मध्ये पण ही कंपनी काम करते. हैदराबाद बेस्ड ही कंपनी आहे, मी मगाच सांगितलं तुम्हाला. आणि सर्वात महत्वाचं काय माहिती का, या कंपनीचा पाठीमागचा लास्ट 3 इयरचा CAGR जर चेक केला तर तो जवळपास 16.5% जास्त आहे. त्याचबरोबर कंपनीचा EBITDA मार्जिन जो आहे तो पण 28%च्या आसपास FY20 मध्ये असलेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. म्हणजे थोडक्यात जर विचारात घ्यायचं तर हे कंपनीचं थोडक्यात बॅकग्राऊंड आहे. मग आपल्याला हा जो IPO आहे हा नेमका कधी ओपन होणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला ह्या IPOला अप्लाय करायचं आहे, ह्याची पण माहिती जी आहे ती आपण काय करूया या ठिकाणी बघूया, किंवा त्याची चर्चा जी आहे ती आपण या ठिकाणी करूया. विशेषतः हा IPO जर बघितला तुम्ही तर साधारणतः 10 मिलियन इक्विटी शेअर्सचा IPO आहे, आणि ह्या IPOच्या माध्यमातून ह्या कंपनीचं जे मार्केट कॅप तयार होईल लिस्टिंग नंतर साधारणतः ते 1767 कोटी ते 1769 कोटी पर्यंत मार्केट कॅप होऊन जाईल ह्या कंपनीचं नंतर. आणि विशेषतः ह्या IPOचे जर हायलाईट बघितले तर हे हायलाईट तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जसं की ह्याची साईज जर बघितली, हा जो IPO आलाय ह्या IPOची साईज किती आहे तर 595 ते 596.41 कोटी, म्हणजे ऑलमोस्ट 600 कोटीचा हा IPO आहे. 600 कोटीचा फंड जो आहे तो त्यांना काय करायचा आहे, पब्लिक कडून रेज करायचा आहे, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन कडून रेज करायचा आहे, आणि त्यानंतर ही कंपनी जेव्हा किंवा हा स्टॉक ज्या वेळेला लिस्टेड होईल
कळलं ही पब्लिक कंपनी जी आहे ती होऊन जाईल, म्हणजे लिस्टेड होईल त्या ठिकाणी. ओके, तर ह्याच्यामध्ये आता जे सांगितलं साधारणतः 10 मिलियन इतके शेअर्स आहेत, त्याचबरोबर ह्याचं फेस व्हॅल्यू जे आहे ते 10 रुपये आहे. त्याचं लिस्टिंग जे आहे ते बीएससी आणि एनएससी वरती होणार आहे. बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हा आयपीओ कधी ओपन होतोय, तर हा आयपीओ जो आहे तो मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये ओपन होतोय, 3 मार्च 2021 ला ओपन होतोय, आणि याचं क्लोजिंग जे आहे ते फ्रायडेला साधारणतः 5 मार्च 2021 ला होणार आहे. त्याचं जे प्राइस बँड ठेवण्यात आलंय, हे प्राइस बँड किती आहे, 574 ते 575 ही त्याची प्राइस बँड आहे. म्हणजे ह्या प्राइसला तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी अप्लाय करावं लागेल. आणि त्याची बिड लॉट साईज जी आहे ती 26 आहे, म्हणजे 26 मल्टिप्लाय तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी अप्लाय करावं लागेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ही झाली या कंपनीच्या आयपीओ संदर्भातली बेसिक माहिती. त्याचबरोबर अजून खूप महत्वाची माहिती जी आहे या कंपनीची, तुम्हाला काय करायचं या ठिकाणी बघायचं किंवा त्याची चर्चा जी आहे ती करायची आहे. त्याचं अलॉटमेंट जे आहे ते फायनलायझेशन ऑफ बेसिस ऑफ अलॉटमेंट जे आहे ते 10 मार्चला होईल. त्यानंतर तुमचा जो फंड ब्लॉक केला जाईल, तुम्ही जर आयपीओला अप्लाय केलं तर तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये पैसे आवश्यक नसतात, तुमच्या बँकेमध्ये पैसे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर आयपीओला अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे पहिल्यांदा काय असलं पाहिजे, डिमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुमचं जर डिमॅट अकाउंट नसेल तर पटकिना काय करा, तुम्ही डिमॅट अकाउंट काढून घ्या. डिमॅट अकाउंट काढण्यासाठी मी काय केलंय, तर डिस्क्रिप्शनमध्ये झिरोदा आणि अपस्टॉक जे आहेत ते भारतातले दोघंच्या दोघं टॉपचे डिस्काउंट ब्रोकर आहेत. ह्या झिरोदा आणि अपस्टॉकची मी काय केले, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, त्याच्या साहाय्याने तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या. कारण काय, एका डिमॅट अकाउंटमधून ऍप्लिकेशन केल्यानंतर आयपीओ मिळण्याची खूप कमी शक्यता असते. जे क्वालिटी आयपीओ असतात, जे पैसा डबल करण्याची कपॅसिटी राखतात, अशा आयपीओ सहजासहजी मिळत नाही. मग अशा वेळेला जर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरच्या नावावर पण डिमॅट अकाउंट असेल आणि त्यांच्या अकाउंटवरून जर ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला तिथं आयपीओ मिळण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती काय बनते, त्या ठिकाणी जास्त बनते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे फायनलायझेशन ऑफ अलॉटमेंट जे आहे ते 10 मार्चला होईल. तुमची अमाऊंट जर ब्लॉक केली असेल अप्लाय केल्यानंतर, तर ती रिफंड करणं किंवा अनब्लॉकिंग करणं ते साधारणतः 12 मार्चला होईल. त्यानंतर तुमच्या डीपीमध्ये, तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये हे शेअर्स कधी क्रेडिट केले जातील, तर 15 मार्चला हे तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये शेअर्स क्रेडिट होणार आहेत. आणि त्यानंतर ट्रेडिंग कन्फर्मेशन जे आहे ते 16 मार्चपासून हा स्टॉक काय होईल, त्या ठिकाणी लिस्टेड होऊन त्याचं ट्रेडिंग वगैरे सुरू होऊन जाईल. ओके, त्याचबरोबर जर बघायचं तर QIB जे आहे, QIBला जवळपास 50% जे आहे ते शेअर्स दिलेले आहेत. म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बीड जी आहे ती जवळपास 50% आहे. म्हणजे कंपनीनं जेवढे शेअर्स विकायला काढले, साधारणतः 1 CR इतके शेअर जे आहेत ते काय केले, त्या ठिकाणी कंपनीनं 10 मिलियन इतके शेअर जे आहेत ते विकायला काढले. त्यातले 50% शेअर्स जे आहेत ते कुणाला देण्यात येणार आहेत, तर ते इन्स्टिट्यूशनला देणार आहेत. त्यात NIB जे आहे त्यांना पण 50% आणि रिटेल ट्रेडरचा जो कोटा आहे तो साधारणतः 15% असल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर ह्या कंपनीचं सध्या शेअर होल्डिंग पॅटर्न जो आहे तो तुम्हाला काय करणं बघणं गरजेचं आहे. म्हणजे सध्याचं जर बघितलं तर 62% शेअर जे आहेत ते कुणाकडे आहेत, पब्लिककडे आहेत सध्या. सॉरी, 62% शेअर जे आहेत हे कुणाकडे आहेत, प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुपकडे आहेत. आणि ज्या वेळेला कंपनीचं लिस्टिंग होईल स्टॉक मार्केटमध्ये, आयपीओद्वारे कंपनी मार्केटमध्ये येईल, आयपीओ ओपन होईल, त्यावेळेला प्रमोटरकडे असणारा स्टेक जो आहे तो 50% राहणार आहे. आणि त्यानंतर पब्लिकचा स्टेक जो आहे तो 37% 49% जाईल. हे प्रोसेसचा पार्ट आहे, हे होऊन जाईल ह्या दरम्यान. ओके, तर त्याचबरोबर आपल्याला अजून एक महत्वाची माहिती जी आहे ती काय करायची, या कंपनीच्या संदर्भात बघायची. ती माहिती काय आहे तर बघा, ते पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. कारण काय, ही माहिती जी आहे हे तुम्हाला आयपीओमध्ये तुमचा पैसा डबल होणार आहे की नाही हे काय करणार आहे, फायनल करणार आहे. तर कंपनीचा पहिल्यांदा रेव्हेन्यू ब्रेकअप जो आहे तो तुम्ही काय करा, समजून घ्या. कंपनीचा सध्याला जो रेव्हेन्यू येतोय, हा रेव्हेन्यू नेमका कुठून येतोय आणि कशा पद्धतीने येतोय, ह्या कंपनीचा रेव्हेन्यू ब्रेकअप जर बघितला सेक्टर वाईज, तर कंपनीचा रेव्हेन्यू आहे 2138 मिलियनचा. कितीचा कंपनीचा रेव्हेन्यू आहे, 2138 मिलियनचा रेव्हेन्यू आहे. त्यातला 14% रेव्हेन्यू जो आहे तो न्यूक्लिअर पासून येतो, म्हणजे अणुऊर्जेपासून येतो किंवा न्यूक्लिअर सेक्टर जे आहे ज्यापासून येतो. त्याचबरोबर कंपनीचा 18% रेव्हेन्यू जो आहे हा कुठून येतोय, तर हा स्पेस आणि डिफेन्स सेक्टर पासून येतोय. आणि 65% रेव्हेन्यू जो आहे तो कुठून येतोय कंपनीचा, तर क्लीन एनर्जी पासून येतोय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का, येणारा कालखंड जो आहे तो क्लीन एनर्जीचा असणार आहे आणि हे सेक्टर जे आहेत ते लीडिंग सेक्टर आहेत येणाऱ्या कालखंडात. आणि तुम्हाला जर तुमचा पैसा डबल करायचा असेल तर हा पैसा कुठे लावला पाहिजे, तर कन्झम्पशन थीम बेस्ड लावला पाहिजे, स्टोरी बेस्ड पैसा लावला पाहिजे. येणाऱ्या कालखंडात कुठली कंपनी एक स्टोरी बनू शकते, सक्सेस स्टोरी, अशा कंपनीमध्ये जर तुम्ही पैसा अप्लाय केला, पैसा डिप्लॉय केला, तर डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला बेनिफिट होईल. आणि हे FI19 जे आहे, सॉरी
2021 ला जे ह्या कंपनीचा रेव्हेन्यू ब्रेकअप कसं राहील, तर इथं त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमचा रेव्हेन्यू जो आहे तो 27% काय होईल त्या ठिकाणी रेव्हेन्यू ह्याच्यापासून न्यूक्लिअर सेक्टर पासून, त्याचबरोबर डिफेन्स सेक्टरचा रेव्हेन्यू जो आहे तो कुठून येईल तर स्पेस एजन्सी पासून येईल, आणि क्लीन एनर्जी मधला जी आता सध्या कंपनीचा डिपेंडन्स जास्त आहे मेन रेव्हेन्यू जो आहे तो क्लीन एनर्जी पासून येतोय, तिथलं वेटेज कमी होऊन ते किती येईल 49% पर्यंत येणं कंपनीला अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्या पद्धतीनं काय करणार आहे कंपनीचं सेक्टर वाईज रेव्हेन्यू ब्रेकअप आहे. त्याचबरोबर कंपनीचं कस्टमर जर बघितलं तर हे कस्टमर कुठे आहेत हे पण काय करा पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या, कारण का ज्यावेळेला तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता एखाद्या आयपीओला अप्लाय करता यावेळेला तुम्हाला त्या कंपनीचं कस्टमर लोकेशन जे आहे ते माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्या कंपनीचा कस्टमर बेस कुठं आहे आणि कशा पद्धतीनं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. मग कंपनीचा सध्याचा कस्टमर बेस जर बघितला 2020 तर 32% कस्टमर बेस जो आहे तो इंडियामध्ये आहे, लोकेटेड इन इंडिया, आणि 68% कस्टमर बेस जो आहे हा कुठं आहे आउट ऑफ इंडिया आहे, आउटसाइड द लोकेशन इंडिया आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि आफ्टर लिस्टिंग ही कंपनी ज्यावेळेला स्टॉक मार्केटमध्ये येईल आयपीओद्वारे लिस्ट होईल ह्या मार्च महिन्यामध्ये, त्यानंतर कंपनी अशी अपेक्षा धरते की बाबा 2021 ला कंपनीचा 46% रेव्हेन्यू जो आहे तो कुठून येईल इंडियामधून येईल, आणि 54% रेव्हेन्यू जो आहे तो किंवा सॉरी क्लायंट बेस जो आहे तो कुठं असेल आउट ऑफ कंट्री असेल असं कंपनीचं म्हणणं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, त्याचबरोबर कंपनीची बुक ऑर्डर कशा आहे हे पण पहिल्यांदा समजून घ्या, कंपनीकडे सध्या कशा पद्धतीच्या ऑर्डर पेंडिंग आहेत. विशेषतः सध्या जर बघितलं कंपनीकडे 3,362 मिलियनची ऑर्डर पेंडिंग आहे किंवा ऑर्डर बुक आहे कंपनीकडे. सध्या कंपनीच्या हातामध्ये किती ऑर्डर आहेत सध्या, तर 3,362 मिलियनच्या ऑर्डर आहेत. त्यातल्या 28% ऑर्डर ह्या न्यूक्लिअर सेक्टरच्या आहेत, 47% ऑर्डर जे आहेत त्या कुठून आहेत तर ह्या स्पेस आणि डिफेन्स सेक्टरच्या आहेत, आणि 27% ऑर्डर जे आहेत ते क्लीन एनर्जी जे आहेत, आणि 0.7% ऑर्डर जे आहेत बुक ऑर्डर जे आहे कंपनीची सध्याला अदर सेक्टर पासून. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे बघा, आपल्या भारताचा जसजसा विकास होत जाईल तसतशी आपल्याला प्रचंड मोठ्या एनर्जीची गरज पडणार आहे, ऊर्जेची गरज पडणार आहे, आणि ही ऊर्जेची गरज जी आहे आपण सध्या जर बघितलं आपण कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट मधून एनर्जी आपल्याला देशाला प्रोव्हाइड होते प्रामुख्याने. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जर कमी करायचं असेल आणि आपल्याला नॉन फॉसिल फ्युल एनर्जीकडे जायचं असेल क्लीन एनर्जीकडे जायचं असेल तर भारत सरकारचा जो सिव्हिल न्यूक्लिअर प्रोग्राम आहे हा प्रोग्राम ह्या कंपनीसाठी खूप फायदेशीर भविष्यात काय होऊ शकतो ठरू शकतो. त्याचबरोबर आज जगाचा जर विचार केला तर जगातले 7 ते 8 देश आहेत ज्या देशांनी स्पेसमध्ये त्यांचं वर्चस्व जे आहे ते इस्टॅब्लिश केलं आहे, बाकीचं जगात कुठलाही देश नाही, फक्त 7 कंट्री आहेत, त्यातला इंडिया एक महत्वाचा देश आहे ज्यांना एक मिलस्टोन अचीव्ह केलंय स्पेसमध्ये लक्षात असल्या. मग आपल्याला स्पेसमध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत ह्या कंपनीला लक्षात घ्या, त्यामुळे ही कंपनी त्या दृष्टीने देखील महत्वाची आहे. जसं की टेस्ला माहित असेल, टेस्ला ही प्रामुख्यानं स्पेस संदर्भात काम करते, ते आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस ती व्यक्ती आहे, आणि ही कंपनी कुठं तर त्या प्रोडक्टला स्पेअर करते किंवा तो प्रोडक्ट जो आहे तो मार्केटमध्ये आणते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्या टेक्नॉलॉजी संदर्भात काम करणारी ही इंजिनिअरिंग कंपनी. दुसरं डिफेन्स, तुम्हाला माहित असेल आपलं भारत सरकारचा सर्वात जास्त पैसा जर कुठं खर्च होत असेल तर डिफेन्सवरती होतोय, कारण की आपल्या शेजारी भारत असेल पाकिस्तान असेल सॉरी आपल्याला जे शेजारी लाभले चीन असेल किंवा पाकिस्तान असेल हे खूप डोकेदुखी आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला सातत्यानं काय करावं लागतं, खूप मोठा पैसा जो आहे हा डिफेन्सवरती खर्च करावा लागतो, जसं की राफेल असेल अर्जुन टँक असेल किंवा अजून वेगवेगळ्या सिस्टम डेव्हलप करणं असेल, तर ह्यासाठी ही कंपनी महत्वाची काम करणार आहे. त्याचबरोबर क्लीन एनर्जी मध्ये देखील ही कंपनी महत्वाचं काम करणार आहे, हे पहिल्यांदा. म्हणजे कंपनीचं बुक ऑर्डर जर बघितलं तर ओके गुड आहे, नो प्रॉब्लेम. ओके, तर त्याचबरोबर त्यानंतर जर बघायला झालं ह्या कंपनीची अजून एक खूप महत्वाची माहिती जी तुम्हाला ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला ह्या आयपीओ मध्ये अप्लाय करायला हे करेल बाध्य करेल. जसं की बघा इंडस्ट्री आउटलुक जर बघितलं इंडियन न्यूक्लिअर इक्विपमेंट इंडस्ट्रीचा जर डेटा बघितला तर सध्याला भारतामध्ये जे न्यूक्लिअर एनर्जीची किंवा इंडियन न्यूक्लिअर कपॅसिटी जी आहे गिगावॅट मध्ये जर चेक केली तर ती 7.5 to 8.5% ग्रो होते, आणि ही ग्रोथ जी आहे ती 9 to 10% आपल्याला 2025 पर्यंत अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्याचं मार्केट खूप मोठं आहे, काय म्हणतो मी ह्याचं मार्केट जे आहे ते प्रचंड मोठं आहे, आणि हे मार्केट काय होणार आहे ह्या कंपनीला त्या ठिकाणी मिळणार. आता सध्याला जर बघितलं तर जवळपास आपल्या देशामध्ये 22 ऑपरेशनल रिॲक्टर आहेत म्हणजे अणुऊर्जा निर्मितीची केंद्र आहेत त्या ठिकाणी लक्षात होतो, आणि ह्याच्यामध्ये अजून 7 न्यूक्लिअर रिॲक्टर जे आहेत ते ऍड होणार आहेत पुढील 5 वर्षामध्ये. म्हणजे ते तिथं कंपनीला काय होणार आहे
खूप मोठी ऑर्डर मिळणार आहे. त्याचबरोबर 14 न्यू रिएक्टर प्लॅन्ड आणि टेंडर टू द रिलीज, म्हणजे अजून 9 असे 14 न्यू रिएक्टर आपले प्लॅन्ड आहेत आपल्या इंडियामध्ये, आणि त्यातले ऑलरेडी काहीच टेंडर जे आहेत ते निघालेले आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तिथं पण कंपनीला ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे खूप मोठे ऑर्डर जे आहेत त्या कंपनीला भेटतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर स्पेसमध्ये आता इस्रो, तुम्हाला माहित असेल इस्रोनं काय केलं, हो आतापर्यंत जवळपास 118 स्पेस चार्ट मिशन जे आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत आणि 78 लॉन्च मिशन कम्प्लीट केलेत इस्रो. तुम्हाला माहित असेल हे भारताचं शान आहे इस्रो, लक्षात ठेवा. इंडियन स्पेस आणि डिफेन्स इंडस्ट्रीचं हा पार्ट आहे, म्हणजे इस्रो हा ह्या कंपनीचा क्लायंट आहे लक्षात असू द्या. इस्रोसाठी लागणारी टेक्नॉलॉजी, इस्रोसाठी लागणारं इंजिनिअरिंग मटेरियल, त्या संदर्भाचं इक्विपमेंट जे आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी यम टार नावाची कंपनी जी आहे ती करते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तिथं कंपनीला खूप मोठं अपॉर्च्युनिटी आहे. त्याचबरोबर विशेषतः जर तुम्ही इस्रोची मिशन बघितली, 2019 मध्ये 14 मिशन जे आहे ते कंडक्ट केले होते आणि 2020 मध्ये 11 मिशन कंडक्ट केलेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीनं आपल्याला इथं देखील काय आहे, अपॉर्च्युनिटी आहे. आणि विशेषतः जर बघितलं आर्म फोर्स जे आहेत, म्हणजे आर्मी जे आहे त्याच्यासाठी पुढील 4 ते 5 ते 7 वर्षामध्ये जवळपास 4,000 बिलियनच्या ओव्हरचा स्पेंड जो आहे तो सरकार करणार आहे. तिथं पण खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्याचबरोबर जर बघितलं तुम्ही तर डिफेन्स एक्सपोर्ट जो आहे तो 82% ग्रो होतोय. काय म्हणतो मी, डिफेन्स सेक्टर जे आहे, डिफेन्स सेक्टरचं जे एक्सपोर्ट केलं जातं इंडियातून ते 82% CAGR ग्रोथ होतंय आणि ते पुढील 3 ते 4 वर्षामध्ये 91 बिलियन इतकं होणं, सॉरी 91 बिलियन इतकं ते जे साईज होणं अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तिथं पण कंपनीला काय त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी आहे. विशेषतः जर तुम्ही इथं पोटेन्शियल अपॉर्च्युनिटी यमटार साठी जर बघितल्या तर विशेषतः डिपार्टमेंट ऑफ स्पेस इंडियाचा बजेट जर बघितलं तर ह्या बजेटमध्ये तुम्हाला क्लिअरली काय होताना वाढ होताना दिसून येते. FY16 असेल, FY17 असेल, FY18 असेल, 21 असेल आणि 25 पर्यंत किती पैसा गव्हर्नमेंट खर्च करणार, म्हणजे CAGR जो आहे तो 14 ते 14% होता पाठीमागच्या 2021 पर्यंत आणि पुढे जो CAGR तो 8 ते 9% असणार आहे. म्हणजे हिथं सुद्धा आपल्याला खूप मोठी अपॉर्च्युनिटी जी आहे ती आहे. त्याचबरोबर आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, या ठिकाणी सुद्धा गव्हर्नमेंटनं बजेटवर खूप मोठा पैसा खर्च केलाय आणि ह्याचा बेनिफिशियरी जो आहे तो डायरेक्ट काय राहते, ही कंपनी राहते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर न्यूक्लिअर सेगमेंट इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आज जगात, म्हणजे जर एनर्जीची गरज पूर्ण करायची असेल तर फॉसिल फ्युल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस किंवा अजून फॉसिल फ्युल एनर्जी आहेत ते रिस्की आहेत क्लायमेट चेंजच्या दृष्टीनं. त्यामुळे रिन्युएबल एनर्जी जे आहेत त्याच्यासाठी ही कंपनी महत्वाची भूमिका काय करणार आहे त्या ठिकाणी बजावणार आहे. इथं पण आपल्याला काय त्या ठिकाणी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे आपल्याला, आणि दुसरं जर बघायचं झालं तर ह्या कंपनीच्या पियर्स कोण आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. महिंद्रा डिफेन्स असेल, अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजी असेल, वेम टेक्नॉलॉजी असेल, CIM टूल्स असेल, ओके, त्याचबरोबर एस्केप इंडिया असेल, टिमकेन इंडिया असेल, गोदरेज आणि बायोसिन असेल, LT असेल, हे जे पियर्स आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या सर्वच्या सर्व कंपन्यांशी तुलना करता यमटार ही टेक्नॉलॉजी जी आहे ही या कंपन्यांच्या तोडीची कंपनी आहे आणि ह्याचं जे लिस्टिंग होईल हे खूप महत्वाचं असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, ह्या कंपनीचं जे लिस्टिंग होणार आहे हे खूप महत्वाचं असणार आहे. आणि तुम्ही जर ग्रे मार्केटमध्ये ह्या कंपनीचा सध्या प्रीमियम जर चेक केला तर तुमच्या ही गोष्ट लगेच लक्षात येईल की बाबा ही कंपनी काय पोटेन्शियल आहे आणि किती रिटर्न तुम्हाला देऊ शकते भविष्यामध्ये. विशेषतः इंडियन एक्सप्रेसची जर न्यूज बघितली तुम्ही, सॉरी फायनान्शियल एक्सप्रेस नावाचा जो न्यूज पेपर आहे या न्यूज पेपरनं ऑलरेडी हे प्रिंट केलंय किंवा छापलेलं आहे. सध्या जर ह्या कंपनीचा ग्रे मार्केटमध्ये जर प्रीमियम बघितला तर जवळपास 250 रुपये प्लस आहे हे लक्षात, म्हणजे जवळपास 43% अपमध्ये काय होऊ शकतं ह्या कंपनीचं येणाऱ्या कालखंडामध्ये लिस्टिंग होऊ शकतं लक्षात असत्या. म्हणजे तुमचा जर शॉर्ट टर्म व्ह्यू असेल, तुम्हाला जर लिस्टिंग गेन घ्यायचा असेल ह्या कंपनीचा तर तुम्ही ह्या IPOला डेफिनेटली काय केलं पाहिजे त्या ठिकाणी अप्लाय केलं पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्ही जर ह्याला अप्लाय केलं आणि तुम्हाला जर हा IPO मिळाला तर ऑलमोस्ट तुमचे कॅपिटल जे आहे ते डबल होण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे हे यमटार कंपनीमध्ये खूप जास्त आहे. कारण का ऑलरेडी ह्याचा ग्रे मार्केटमध्ये जो प्रीमियम चालू आहे सध्या हा 245 रुपये आहे. आणि ज्यावेळेला एखाद्या कंपनीचा ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम जास्त असतो त्यावेळेला काय होतं नेमकं, तर त्यावेळेला ती कंपनी सहजासहजी अंडर व्हॅल्यूड लिस्टेड होत नाही किंवा डिस्काउंटवर लिस्टेड होत नाही, थोडं कमी रिटर्न मिळतील पण गॅरंटेड रिटर्न मिळणार आहेत. आणि ग्रे मार्केटनुसार जर कन्सिडर केलं तर ह्या स्टॉकचं जे लिस्टिंग होईल हे 820 रुपयाच्या वरती होणं अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे जवळपास 42.60% प्रीमियमवर ह्या कंपनीचं लिस्टिंग जे आहे ते
होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं तुमच्याकडे जर कॅपिटल असेल, तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असेल, तुम्हाला सध्या पैसे लागणार नसतील, तर तुम्ही डोळं झाकून ह्या आयपीओला काय करा त्या ठिकाणी अप्लाय करा, अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, त्याचबरोबर शेअर करा, माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर तुमचे मित्र नातेवाईक आणि तुमच्याकडे असणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत एक चांगली दर्जेदार माहिती जी आहे ती काय झाली पाहिजे त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे, आणि आपल्या मराठी माणसांमध्ये अर्थसाक्षरता निर्माण झाली पाहिजे, चांगले रिटर्न्स त्यांना मिळाले पाहिजे, यासाठी आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्ही देखील त्याला प्रामाणिक साथ द्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू.